Hello children's, welcome to the Kaka's English School and Semi English School. Today we learn the subject name is mathematics and the class is 4th standard class, in which the chapter is 4th chapter and the name of the chapter is addition. You also knowing the before standard the addition means nothing but the combination of numbers means बेरीज, combinations of numbers, बेरीज, दोन किंवा दोन पेक्षा जास्त अंकांची केलेली बेरीज, त्यांना एकत्र आणणं. ॲडिशन म्हणजे काय? दुसरं तिसरं काही नसतं. ॲडिशन मीन्स गेट टुगेदर, ॲडिशन मीन्स जॉईनिंग द नंबर्स, ॲडिशन मीन्स कंबाइनिंग द नंबर्स. दो सम एक्झाम्पल्स वी लर्निंग अँड टू अंडरस्टँडिंग बेटर वेल. ओके, सो वी स्टार्टेड द ॲडिशन चॅप्टर and in which just review how to explaining the addition, how to understanding the addition. So first 4.1, in which the review, in a review, just overlook karne, review means overlook karne, ani ata tyachyabaddal fakt thoda sa saransh ghyaycha aahe. tyachyamadhye fakt तीन प्रॉपर्टीज आहेत, त्या आपल्याला अंडरस्टँड करायच्या आहे आणि डायरेक्टली आपण प्रॉब्लेमकडे जाणार आहोत. प्रॉपर्टीज, यस, प्रॉपर्टीज, देर आर द थ्री प्रॉपर्टीज इन अ ॲडिशन युजिंग. सो फर्स्ट वन इज अ ऑर्डर प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन. ऑर्डर मीन्स क्रम, ऑर्डर मीन्स फर्स्ट क्रम, ऑर्डर, ऑर्डर मीन्स क्रम. आता हे क्रमाने येणारी ॲडिशन किंवा त्यांचा रँडमली केलेली ॲडिशन म्हणजेच ऑर्डर प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन. याच्यामध्ये एक बेस्ट एक्झाम्पल घेऊन बघूया जेणेकरून आपल्याला अंडरस्टँड व्हायला सोपं होईल. द फर्स्ट एक्झाम्पल घेऊया, 341 अँड द 421. ओके, द फर्स्ट ॲडर द नंबर ऑफ द थ्री डिजिट नंबर we also calling the first addon. Addon means nothing but the which numbers, the addition of the number, jene karun don ankanchi beriz karnyasathi upyukt aslela ank means addon. Ha jala first ani ha jala second addon. Okay, don ank ekatra talyanantar addition ha hi property, addition has order, addition his operation is सॉल्व होतं. बघा, वन प्लस वन, द वन्स खाली वन्स लिहिलेला आहे, वन्स, वन प्लस वन टू, अँड द फोर प्लस टू सिक्स, अँड द थ्री प्लस फोर इज सेवन. द ऑर्डर, क्रम जर चेंज केला तर काय आन्सर येते बघा, द 421 प्लस 341, दोज नंबर्स आर गिवन हिअर जस्ट चेंजिंग देअर ऑर्डर्स. First number given to the second number and the second number given to the first number. Means हेच number आहे, त्यांची order change केलेले, first जागेवर second लिहिलेलं, second च्या जागेवर first. The addition of these two numbers same or not we checked here. Plus 1 plus 1 2, 2 plus 4 6, and the 4 plus 3, counting a 3 forwarded number, the 7. Same, those two answers are the same. Means this property is very well to our addition. Addition मध्ये याचा खूप मोठा खारीचा वाटा आहे. बघा आता कसंही केलं, उलटीही केली आणि सुशीही बेरीज केली, म्हणजे क्रम जरी बदलला तर ॲडिशन तीच येते. द प्रॉपर्टी इज ॲक्युरेट हिअर. द नेक्स्ट प्रॉपर्टी वी विल चेक, द सेकंड प्रॉपर्टी, ग्रुपिंग प्रॉपर्टी ऑफ ॲडिशन. वेन ॲडिंग अ थ्री नंबर्स we can add any two numbers first and we say the addition is associative law. Ata ek law manla jate hala, just a associative law. Teen don kiwa don peksha jast ank ghyayche, tyanche grouping fakt change karayche. Addition he sign common asnar ahe teenhi ankancha madhe. जर दोन पेक्षा जास्त संख्यांची जर बेरीज करत असाल तर टू टाइम्स ऑपरेशन युजिंग हिअर. दर फर्स्ट एक्झाम्पल घेऊन त्याचं अंडरस्टँडिंग करून घेऊया.
the 15 plus 20 plus 30. This is a writing in a horizontal way. The adding first grouping of these two numbers. First, I grouping a first two numbers 15 plus 20. अगोदर या दोन अंकांची मी ग्रुपिंग करणार आहे आणि त्याच्यानंतर परत त्याचा ओके ऑर्डर चेंज करून इथं दाखवते 15 प्लस 20 प्लस 30 दे फर्स्ट ह्या दोघांची ॲडिशन करायची 15 प्लस 20 35 प्लस दिस रिमेनिंग नंबर ॲज इट इज रायटिंग हिअर अँड द ॲडिंग ऑफ दिस टू नंबर्स 35 प्लस 30 मेकिंग अ 65. On this example, I just changing these groups. फक्त चेंज केलेत काय ग्रुप. अगोदरच्या प्रॉब्लेम मध्ये सुरुवातीचे दोन अंकांची बेरीज केली होती, आता शेवटचे दोन अंकांची बेरीज करणार आहे. फाइंड आउट द आंसर इज द सेम ऑर नॉट. द 15 एज इट इज राइटिंग हियर, द 20 प्लस 50, 20 प्लस 30, काउंटिंग द नंबर्स 50. ओके, द 50 प्लस 15 हाऊ मच नंबर गेटिंग 5 5 प्लस 0 प्लस 5 अँड द 5 प्लस 1 गेटिंग अ 6 मीन्स अ 65. सो दिस रूल इज टोटली व्हेरी नाईस टू अवर ॲडिशन अँड यूजफुल टू अवर ॲडिशन प्रॉपर्टी मीन्स दिस इज अ असोसिएटिव्ह लॉ. ओके, फर्स्ट दोन ग्रुपची जरी ॲडिशन केली तर त्यांची बेरीज, सुरुवातीला दोन ग्रुपचा ॲडिशन करून राहिलेला रिमेनिंग नंबर ॲडिशन केला तर त्याची आन्सरही व्यवस्थित येते आणि ते त्याच प्रॉब्लेमला जर टॅली करण्यासाठी जर ग्रुपिंग चेंज केली तर त्याचाही आन्सर अगोदरच्या आन्सरशी मिळतं जुळतं येतं. म्हणजे ही प्रॉपर्टी पण व्यवस्थित आहे, असोसिएटिव्ह लॉ म्हणून ओळखली जाते. अँड द थर्ड वन प्रॉपर्टी इज अ झिरो प्रॉपर्टी, हे तर सगळ्यांना माहिती आहे, सुरुवातीपासून आपण पाहिलेलंच आहोत. पण आता तरी सुद्धा इथं बघून त्यानुसार आपल्याला प्रॉब्लेम करायला सोपं जाणार आहे. द थर्ड प्रॉपर्टी इज विच, कोणती आहे मग? झिरो प्रॉपर्टी. झिरो प्रॉपर्टी, आता झिरो प्रॉपर्टी म्हणजे काय? एखाद्या शून्य एखाद्या संख्येला शून्यने बेरीज केली असता किंवा ॲडिशन केली असता तर त्याची येणारी संख्या ही तीच संख्या येते. द बेस्ट एक्झाम्पल घेऊन बघूया, देन त्याच्यावरून आपल्याला प्रॉपर्टी समजायला सोपं होईल. 7 प्लस 0 अँड द 0 प्लस 8. ओके, द ॲडिशन ऑफ दिस टू नंबर्स, 0 इज अ इनविजिबल, म्हणजे त्याची काहीही व्हॅल्यू नाही आहे प्लसमध्ये. तर 0 प्लस 7 इज ॲज इट इज 7, इट सेल्फ नंबर इज अ क्रिएटिंग. ओके, द नेक्स्ट वनमध्ये ऑर्डर चेंज केली आहे, जस्ट 0 फर्स्टला घेतलेला आहे आणि 8 सेकंड नंबरला घेतलेला आहे. द 8 इज क्रिएटिंग हिअर, द इट सेल्फ नंबर इज अ फाउंडिंग मीन्स द झिरो प्रॉपर्टी. स्वतःची संख्या झिरोशी ॲड केली असता तीच संख्या मिळते, तीच म्हणजे झिरो प्रॉपर्टी. तर डायरेक्टली वी सी ऑन दॅट प्रॉपर्टीज युझिंग द एक्सरसाइज विल बी सॉल्विंग हिअर. द फर्स्ट एक्सरसाइज वी सॉल्व जस्ट टू प्रॉब्लेम्स हिअर and the remaining problems you solve at your home. The exercise exercise 4.1, depending on the properties, first property which order property, second one grouping property, and third one zero property. The first problem I writing here, the 34,725 plus the next number is 46,782 is equal to, the two numbers are writing a left hand side and right hand side, just one number is writing here. I writing a one numbers only means 46,782. This is a one number writing. The next number I will founding. The understanding the before properties, first one ordering, second grouping,
एंड थर्ड झीरो वाली, ह्या तीन ही प्रॉपर्टीचा या ठिकाणी वापर होतोय. ह्या दोन संख्यांची बेरीज आणि इकडल्या दोन संख्यांची बेरीज इक्वल आली पाहिजे, याचा अर्थ आहे इज इक्वल टू. मध्यभागी आहे, इकडे ॲडिशनचं एक साईन आहे, इकडे डावीकडे एक आणि उजवीकडे एक, असे दोन प्लसचे साईन आहेत आणि मध्यभागी इज इक्वल टू आहे, म्हणजे राईट हँड इज इक्वल टू लेफ्ट हँड दर्शवायचं आहे. तर काय महत्त्वाचं आहे इथं? ऑर्डरिंग प्रॉपर्टी, मीन्स इकडं असलेला नंबर जो की इथं नाही आहे तो आपण सहजासहजी लिहू शकतो 34,725. असाच एक दुसरा एक्झाम्पल घेऊन बघूया. 784 + 0 = इन अ ब्लँक स्पेस प्लस 784. ओके, युझिंग ऑफ अ झिरो मीन्स द थर्ड प्रॉपर्टी वी ऑल्सो युझिंग हिअर, मीन्स द झिरो प्रॉपर्टी. झिरो प्लस एनी नंबर, द आन्सर इज अ एनी नंबर. सो युझिंग हिअर झिरो प्रॉपर्टी मीन्स द आन्सर इज झिरो. इन अ क्वेश्चन नंबर वन सम देर आर द टू प्रॉब्लेम्स सॉल्व हिअर, द नेक्स्ट सम वन प्रॉब्लेम्स यू ट्राइंग टू ॲट युअर होम, अँड द नेक्स्ट क्वेश्चन फिल इन द ब्लँक्स अँड इन विच देर आर द थ्री ऑर मोर नंबर्स आर युझिंग. थ्री ऑर मोर, दॅट टाईम वॉट वी यूज द प्रॉपर्टी ऑर अ माइंड, मनाचा वापर करा आणि किंवा प्रॉपर्टीचा. आता बघा त्याच्यामध्ये आहे दुसरा प्रॉब्लेम, क्वेश्चन नंबर टू मध्ये आहे 38,923 + 48,957 + ब्लँक स्पेस इज इक्वल टू 48,957 + द नेक्स्ट नंबर इज 26,895 अँड द लास्ट इज ब्लँक स्पेस. हिअर आर अ थ्री नंबर स्पेसेस अँड हिअर आर ऑल्सो थ्री नंबर स्पेसेस. ओके, 1, 2, 3, 1, 2, 3. 38 इज अ फर्स्ट एक्झाम्पल्स नंबर, बट ऑन द अदर साईड मीन्स द राईट हँड साईड हिअर इज नॉट प्रेझेंट. कॅन आय रायटिंग हिअर बिकॉज ऑफ युझिंग ऑफ अवर ऑर्डरिंग प्रॉपर्टी? ओके, सो आय रायटिंग दीज नंबर्स ॲज इट इज हिअर 38,923. नेक्स्ट वन, द लेफ्ट हँड साईड इज अ ब्लँक स्पेस, द कम्पॅरिझन ऑफ द राईट हँड साईड्स नंबर्स 1, 2, 3. So, which number is not present on the left-hand side? Kaunta number left-hand side la present nahi hai? Jo ki right-hand side la ahe. Yatla ek anka uchlaycha hai, nikhar thevaycha hai. Kaunta ahe mo? 26 wala disat nahi hai, manje haan. So, writing as it is left-hand side, 26,895. Okay, this is a very improving the problems. Okay, next one problem we see here, number 2, 29 + blank space + 25. This is a writing a left hand side, and the next our right hand side, which numbers are writing on your page number 26? Using of the page number 26, 27 + 29 + blank space. The second question is 29 + blank space + 25 is equal to, this is the left hand side, and the next right hand side 27 + 29 + blank space. Okay, we find out the answers. Okay, 21, 29 here and the 29 here, the two numbers are same on the both hand side, and the 25 here is not present. 25, can I write here 25 and the adding these all three numbers? Jo ikde present hai to ikde in present hai, absent hai, ikadla ank the uchlaycha hai ani ha space madhe thevaycha hai.
आता इथ जो अंक प्रेजेंट है पण इथ नाही है तो कोणता आहे मग 27 राइटिंग हियर। ह्या तीन अंकांची जर बेरीज केली आणि राइट हैंड एंड लेफ्ट हैंड इज इक्वल टू द राइट हैंड, डाव्या साइडची बेरीज आणि उजव्या हाताच्या संख्येकडे असलेल्या संख्येची जर बेरीज केली तर त्यांची बेरीज है समान येते, म्हणजे ही एक ऑर्डरिंग प्रॉपर्टी ऍक्युरेट इन हियर। द 4.2 वी स्टार्टेड हियर द एडिशन ऑफ 5, 6 and 7 डिजिट नंबर्स विदाउट कैरी ओवर। विदाउट कैरी ओवर मीन्स बिना हच्चे, सिंपली साधे से 4.2 वी स्टार्टिंग डायरेक्टली अवर एक्सरसाइज 4.2 बिकॉज ऑफ यू अंडरस्टैंड बिफोर द 4 digit, 3 digit, 5 digit, बट वी ऑल्सो स्टार्टिंग हियर द 5 digit, 6 digit, 5, 6 and 7 digits only here. So starting the question number 1 on the page number 26, find the sums. First example, writing here 73,020,241 and the 23,127. This is the first example. And the second one give to 3, 5, 6, 2, 1 plus 3, 2, 2, 4, 1. Okay, these two problems are solving here. Just first problem, how to method of the adding numbers 7 plus 1, 8, writing numbers first adding and then left hand numbers adding goes to the adding. 4 plus 2, 6. 2 plus 1, forwarding one number, 3. The 3 plus 3, 6. And the 7 plus 2, 9. We are given a 5-digit numbers. To the answer is given to the 5-digit number. So we calculating the next number. The method of writing to the left side numbers. Just not carrying these numbers. Understanding here? 1 plus 1, 2, 4 plus 2, 6. And the 6 plus 2, which number getting? 8. Good. And the 5 plus 2, 7. And 3 plus 3 making a 6. Okay? You knowing this, counting 1 to 100 numbers using of this method. So simply, and the without carry problems are here. The inner page number 26, in a page number 26, so many problems are writing here. So you will be try to at your home with your books and 27 also using of a 3-step. These are the 2 steps and the 3 steps also. The page number 27, the point of the addition of 5, 6 and 7 digit numbers with carryover. Carryover means what? The हच्चे अंक. हच्चे अंक म्हणजे त्याच्यावरती येणारी एक carryover. हा आहे पॉइंट 4.3. डायरेक्टली वी सी द प्रॉब्लेम्स. गिवन अ वन एक्झाम्पल 73,433 प्लस 57,387. Okay, this is a carry over problem. Carry means hachcha, hachchache ganita. Marathi madhe mhanto hachchache ganita. 3 plus 7 or 7 plus 3, counting 7 after 3 numbers, 10, making a 10. The 10 in which the 2 digits are creating, first one number is a coming given to the first ones form and the tens goes to the carry over the forwarding before numbers. Hatcha ha agodarcha ankavarti dyaycha asto ani aslela ha ones form mhanje ekak ha anka jasas tasa ones cha form khali mhanje ekak ankacha khali lihaycha. 7 plus 3 kiti hotat mag 10. 10 cha 0 as it is writing here, one carry la dilay. 1 plus 3 4 hotat. 4 plus 8 12. तशीच मेथड परत परत यूज करायची. जे राइट हैंड ला नंबर है तो इथे लिहायचा आहे अंकाखाली आणि 1 हा
फॉरवर्डिंग करायचं आहे बॅकवर्ड नंबर वरती. 1 + 3 = 4 आणि हा आहे 4. 4 × 2 = 8, सिंपली 8. द कॅरी इज नॉट क्रिएटिंग बिकॉज ऑफ द वन नंबर इज हियर. एकच नंबर आलेला आहे त्यामुळे इथं कॅरी होत नाही. 7 + 3 = 3 + 7 मीन्स 10. 0 = 1. 1 + 5 = 6 अँड द 7. 6 × 2 = 12 अँड 1 = 13. देर आर दिस इज द आन्सर ऑफ दिस 2-digit नंबर्स मीन्स 2 lines नंबर्स. ओके, दिस इज अ कॅरी ओव्हर प्रॉब्लेम. अँड इन द पेज नंबर 28 पेज नंबर दोज ऑल प्रॉब्लेम्स आर द कॅरी ओव्हर प्रॉब्लेम्स. सो यू ऑल्सो ट्राइंग टू द बेस्ट ॲट युअर होम ऑन द टेक्स्ट बुक्स ऑल्सो नोटबुक. ओके, द पॉइंट इज ओव्हर हियर. वी आर गोइंग टू द वर्ड प्रॉब्लेम. वर्ड मीन्स शाब्दिक उदाहरणे. वर्ड मीन्स शाब्दिक उदाहरणे. आता शब्दामध्ये काहीतरी दिलेलं असतं, त्यांची बेरीज कशी करायची ते पाहायचं आहे. जर पहिलं एक एक्झाम्पल घेऊन बघूया. मिस्टर राव बॉट अ वॉशिंग मशीन. विकत घेतलेली आहे मिस्टर रावनी वॉशिंग मशीन फॉर अ रुपीज. डायरेक्टली आय रायटिंग हिअर अ रुपीज. 14,245. काय खरेदी केलेलं आहे? मशीन. मशीन काय कशी असू शकते? वॉशिंग मशीन असू शकते किंवा मोटरसायकलची मशीन असू शकते, काहीही असेल. मग ते त्याला पेड केलेले आहेत 14,245 रुपीज. अँड द डायनिंग टेबल, इटिंग टेबल म्हणजे जेवणाचा मेज, तो खरेदी केलेला आहे 86,895 द रुपीज ऑफ दिस. हाऊ मच डीड ही स्पेंड इन ऑल. तर ते दोन्ही वस्तू घेतल्या आहेत. एक वस्तू घेतलेली आहे डायनिंग टेबल अँड द नेक्स्ट वन घेतलेली आहे मशीन. यांचे रुपीज एवढे पे केलेले. आता यांची काय करावे लागते? मग दोघांची ओव्हरऑल बेरीज करावी लागते. त्यावेळेलाच आपल्याला आन्सर मिळते, सम मिळतो त्याचा. 5 + 5 = 10. यू नोईंग द ॲडिशन, हाऊ टू वे सॉल्विंग द प्रॉब्लेम्स ॲज लाईक दिस. 0 ॲज इट इज हिअर अँड द फॉरवर्डिंग कॅरी 1. 9 + 1 = 10 + 4 = 14. 14 + 4 = 1 carrier. The 8 + 2 = 10 + 1 = 11. Writing here 1 and carry 1. 6 + 4 = 10 + 1 = 11. Carry 1 and the 8 + 1 + 1 making a 10. Writing here number. Okay. This is the answer of final. The Mr. Rao paid how much rupees here? Okay, this is a final answer. And in which the 4.5, the estimating sum, just 2-digit numbers are writing and you will be solved. Khub soppa hai. द 2-digit नंबर्स दिलेले आहेत, त्यांची बेरीज कशी करायची ते तर माहितीच आहे. फक्त एकाखाली एक अंक घ्यायचे आहेत आणि बेरीज करायची आहे. ते आहे बघा पेज नंबर 30 वरती. जस्ट एक प्रॉब्लेम सॉल्व्ह करून सांगते. 19 and 39 जस्ट असंच दिलेलं आहे. असेच एकाखाली एक अंक उभे करायचे, म्हणजेच हॉरिझॉन्टली आहेत तर व्हर्टिकली लिहायचे आणि त्यांची बेरीज करायची. 39 9 + 9 = 18. कॅरी येतोय 8 अँड कॅरीला 1. द 3 + 1 + 1 = 5. इज इट क्लिअर? सिम्पली दोज प्रॉब्लेम्स आर सॉल्विंग. द वर्ड प्रॉब्लेम बिफोर वी सीईंग द कॅरी ओव्हर प्रॉब्लेम, बिफोर वी सीईंग द जस्ट सिम्पली प्रॉब्लेम, बिफोर वी सीईंग द ऑर्डरिंग ऑफ द प्रॉपर्टीज, हाऊ मच द प्रॉपर्टीज. देर आर द 3 प्रॉपर्टीज, ऑर्डर प्रॉपर्टी, ग्रुपिंग प्रॉपर्टी अँड द 0 प्रॉपर्टी. द ऑल some instructions are using the making of additions. ya sagla instructions cha vapar karun addition karayche. tar mag aaj apan kay kay pahilo hai,
कि पांच अंकी संख्या, सहा अंकी संख्या, सात अंकी संख्यांची बेरीज कशी करायची, त्यांची ऑर्डर आलेली असेल, राहिलेला मिसिंग नंबर कसा शोधायचा, पुन्हा त्याच्यामध्ये वर्ड प्रॉब्लेम आले असतील तर त्याच्यातल्या संख्या कशा शोधून काढायच्या, त्यांची बेरीज कशी करायची, द त्याच्यानंतर एक एस्टिमेटिंग दिलेलं आहे, जस्ट सिम्पली नंबर्स दिलेले आहेत, त्या सिम्पली नंबर्सला उभ्या अंकात लिहायचे आणि बेरीज कशी करायची हे पाहिलेलं. थँक्यू, दॅट्स इट.